आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक काल नवी दिल्ली इथं पार पडली यावेळी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची नावं निश्चित करण्याबाबत चर्चा करण्यात आली या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते काँग्रेस पक्षातर्फे लोकसभा निवडणुकीसाठी सत्तावीस उमेदवारांची चौथी यादी जारी करण्यात आली आहे यात उत्तर प्रदेश अरुणाचल प्रदेश छत्तीसगड आणि अंदमान निकोबार द्वीपसमूहासाठी निश्चित करण्यात आलेल्या उमेदवारांचा समावेश आहे दरम्यान केरळमध्ये काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेच्या सोळा मतदारसंघांपैकी बारा मतदारसंघांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे आंध्र प्रदेशमध्ये वाय एस आर काँग्रेस पक्षादेखील नऊ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज आजपासून दोन दिवसांच्या यात्रेसाठी मालदीवला रवाना झाल्या दौऱ्यात दोन्ही देशांदरम्यान परस्पर सहकार्य वृद्धिंगत करण्यावर विचार विमर्श होणार आहे आरोग्य आणि अन्य विकास प्रकल्पांसंबंधी करारांवर यावेळी स्वाक्षऱ्या होणं अपेक्षित आहे मोझांबिक झिम्बाब्वे आणि मलावी इथं इडाई चक्रीवादळामुळे दीडशे लोक मृत्यूमुखी पडले असून शेकडो लोक बेपत्ता आहेत अद्यापही हजारो लोक वादळाच्या तडाख्यात अडकले असून पंधरा लाखांवर लोक यामुळे प्रभावित झाले आहेत न्यूझीलंडच्या क्राईस्ट चर्चमध्ये मशिदीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाच भारतीय लोक मृत्यूमुखी पडल्याचं भारतीय उच्चायोगातर्फे कळवण्यात आलं आहे प्रभावित कुटुंबांना लवकरात लवकर ऑनलाईन व्हिसा उपलब्ध करून देण्यासाठी इमिग्रेशन न्यूझीलंडनं वेबपेज सुरू केल्याची माहिती उच्चायोगातर्फे ट्विटर संदेशात देण्यात आली आहे विदर्भ सेवा समितीतर्फे आज संध्याकाळी पाच वाजता कवी के संघ चुनाव के रंग या कार्यक्रमाचं आयोजन हुतात्मा स्मारक गांधीसागर इथं करण्यात आलं असून यावेळी कवी डॉक्टर लोकेंद्रसिंह डॉ देवाशीष आचार्य यांच्यासहित एंज, आपलं सादरीकरण करणार आहेत भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये उन्हाळ्यात होणाऱ्या संभाव्य आगीच्या घटनांना टाळण्यासाठी तिथं बायोमायनिंग प्रकल्प सुरू करण्याचे मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी काल दिले याबरोबरच हे बातमीपत्र संपलं या आणि इतरही बातम्या ऐकण्यासाठी आपण आमच्या मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता नमस्कार